मुख्यमंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्वच संघटनांना चर्चेचं निमंत्रण. संपात सहभागी नसलेल्या संघटनांशी सुद्धा करणार चर्चा. मुंबईमध्ये भीषण अपघात. मालाड भागात भरधाव कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू. कार चालक पोलिसांच्या पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईत धावत्या कारनं घेतला पेट. सुदैवानं जीवित हानी नाही. मुंबईत धारदार शस्त्रानं तरुणावर हल्ला करत मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न. धारावीच्या 90 फूट रोडवरची घटना. रिक्षा चालकानं रस्त्यावरील बॅरिकेड्स 500 फुटांपर्यंत नेले ओढत. तर पुण्यातल्या नवले पूल परिसरातली धक्कादायक घटना. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयामध्ये 11 कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कामांसाठी ठेवले बाहेर लोक. एक्स-रे विभागातील विनयभंग प्रकरणानंतर आता गोपनीय माहितीही उघडकीस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नांदेड दौऱ्यावर उद्या उदगीर इथल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करणार. त्यांच्यासोबत राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गिरीश महाजन तसंच रामदास आठवलेही उपस्थित राहणार. आगामी विधानसभेसाठी शरद पवारांनी कसली कंबर. आज शरद पवार यांची पत्रकार परिषद तर यासह कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचंही आयोजन. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज घेणार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा. पंकजा यांच्यावर पुण्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी. राज्यात पुढचे 3 ते 2 दिवस संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी उघडीप. तर अरबी समुद्रातील अस्ना चक्रीवादळ ओमानकडे सरकत असून त्याची तीव्रता आता ओसरली.